असते, ज्याप्रमाणे देव लोकांमध्ये चित्रगुप्त सर्व हिसाब किताब बघायचे, तन्मयला आम्ही इकडे इन्व्हाइट केले 2 दिवसासाठी. आणि का होईना तन्मय पाटील, दॅट्स अ व्हेरी गुड स्कोरर. इंग्लंडला जाऊन परीक्षा पास करणे एवढं सोपं नाही, ते तन्मय पाटीलनी काम केलं होतं. गुणलेखाची परीक्षा त्यांनी एक्झाम दिली होती, 100% उत्तीर्ण झाले होते. चला बघायचं आहे जे जे काय करतात मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही बघताय फिटनेस 40+ ओळा परिसर. आज नरेश पाटील बॅकअप मार्गदर्शक आहेत या संघाचे, खेळाडू सुद्धा आहेत. मात्र आज नवघर मास्टर्स बी कुठल्या प्रकारे इकडे सुरुवात करेल. पहिला षटक पॉवर प्लेचा असेल, 4 खेळाडू तुम्ही बाहेर ठेवू शकता. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून आज अग्रकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आजूबाजूतील नवघर ग्रामस्थ सर्व रहिवासी आपल्या बिल्डिंगच्या गॅलरीमधून खुर्च्यावर बसून मस्तपैकी या मॅचचा 2 दिवस तुम्ही आनंद घेऊ शकता. लक्षात ठेवा बॉल 24 आहे, मात्र कव्हर सकट तुम्हाला बॉल दिला जाईल. डीका स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ही मॅच घरी बसल्या आपल्या मोबाईलवर कनेक्ट करून टीव्हीवर सुद्धा बघू शकता. तर बघायचंय सलामीला नवघर मास्टर्स बी. नाश्ता झालेला आहे, नाश्ता करून घ्या, नम्र विनंती आहे. आज खरोखर अभिमान वाटेल या अग्रकोळी संस्कृत क्रीडा मंडळ. आतापर्यंत जर बघितलं तर भरपूर क्रीडा मंडळ आहेत, मात्र या क्रीडा मंडळाला खरोखर मनापासून आज हेडसॉप आहे, मानाचा मुजरा कट्टूकट सगळ्या गोष्टी अतिशय यस. कॉंग्रॅच्युलेशन संजय मेहरा मित्रांनो, नालासोपर शहराचे उपशहर प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय मेहरा, माझे खूप जवळचे मित्र. नालासोपारा विरारमध्ये कुठचंही काम असलं तर नेहमीच आम्हाला सपोर्ट करतायत. तर असे आपल्या सगळ्यांचे लाडके संजय मेहरा आणि त्याच्यानंतर संकेत मिराशी, दोन द ग्रेट अंपायर टेनिस क्रिकेट वर्ल्ड मैदानाचा ताबा घेत आहेत. लक्षात ठेवा अंपायर्स नो आर्ग्युमेंट. मी काय सांगितलं होतं, क्रिकेटमध्ये यष्टी देवता आणि अंपायर या दोन गोष्टी देवतेचं स्वरूप असतं मित्रांनो, लक्षात ठेवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, प्रशांत कासारायण कांचन पाटील. कांचन दादाला विसरू शकत नाही. आज ज्या नावाने हे तुम्ही क्रीडा आज बघताय, जे मैदान बघतायत, बादशाह पाटील खरोखर त्यांच्याच येस उपाध्यक्ष नरेशजी पाटील, येस प्रफुल्ल पाटील, धन्यवाद प्रफुल्ल पाटील दादांकडून आज अपेक्षा जास्त आहेत होतात. म्हणून तर सांगतो का एक एक खेळाडू नावं सांगण्यासाठी हसला पाहिजे. नितीनजी पाटील भरपूर मेहनत घेत आहेत, उदय पाटील काय मैदान बनवलंय. मला ऑस्ट्रेलियाची वाकाची खेळपट्टी आठवली, जी जगातली सगळ्यात वेगवान खेळपट्टी म्हणून ओळखली जाते. स्ट्राईकला प्रशांत कासार, मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. छोटा पॅकेट बडा धमाका, इलाका किसका भी हो धमाका मेरा ही होगा. आणि आत्ताच आम्हाला माहिती पडले का विकास दादांचे जावई आहेत. वहिनी काय आज अपेक्षा जास्त आहेत की नाही जावयांकडून? मग आज तर बौछार षटकर आणि चौकारावर आज बौछार लागेल. विकास दादा खुश असतील, आज आपले जावे खेळतात, सलामीला आलेले आहेत. पहिल्यापासून सलामीला येतात, एक अतिशय चांगली गुणवत्ता आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय राजेंद्र. जावळ्यांनी जर षटकार मारला तर मग म्हणजे आता काय, सासूआईकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. येस वेलकम राकेश पाटील दादा, 6-7-8 ला यायला विसरू नका. सगळ्यात मानाची सन्मानाची स्पर्धा आणखीन एक आहे याच मैदानावर, 1 लाखाची स्पर्धा. राकेश दादांनी 1 ते 1.5 महिन्या अगोदरच फोन केला होता, 1 दिवस तरी द्या आम्हाला. संपूर्ण पुढच्या महिन्यामध्ये कोकणचं शेड्यूल खूप मोठं बिझी आहे. चला स्टार्ट ऑफ द मॅच, सिग्नल ऑफ द अंपायर, सगळ्यांनी मुखातून आवाज काढूया. पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदर गणपती बाप्पा, क्या बात आहे, जबरदस्त आयोजन. प्रशांत कासार, राजेंद्र यांचा पहिला चेंडू. हा क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक नाव लिहिलं जाईल राजेंद्र यांचं, का सुरुवातीच्या पहिल्या मॅचला वाईट टाकणं
म्हणजे बोनस स्वरूपामध्ये दिवाळीचा बोनस मिळालेला आहे नवघर मास्टर्स बी संघाला. धावसंख्या ती म्हणजे एक बिनगडीबाद. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा शॉट आपलेन ऑन साईडला चेंडू जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खातं ओपन करतायत स्वतःच आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 2. प्रफुल्ल पाटील रेड कॅप आहे. जबरदस्त पर्सनॅलिटी, गुड हाईट आज अपेक्षा जास्त आहेत प्रफुल्ल पाटील यांच्याकडून. घरचं मैदान आहे राजेंद्र. शॉट आपलेन स्क्वेअर करायचा होता मात्र इनसाइड एज आज लवकर बाद होत आहेत. नवकर मास्टर बी संघाला हा पहिला झटका बसतोय. गडी बाद तिकडे होत आहेत 0 या धावसंख्येवर. शॉट आपलेन चेंडू होता. स्क्वेअर गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल करायचा होता मात्र अनसक्सेसफुल तिकडे होत आहेत आणि फलंदाज बाद. नरेश दादा तिकडे मला वाटतं आहेत यष्टी रक्षक, त्यांनी कॅच घेतलेला आहे. जोगेंद्र पाटील नवीन फलंदाज. आता एक पार्टनरशिप करावी लागेल मित्रांनो. उद्योगधंद्याची पार्टनरशिप चांगली झाली तर उद्योगधंदा चांगला होतो, संसाराची पार्टनरशिप चांगली झाली तर संसार चांगला होतो आणि क्रिकेटची जर पार्टनरशिप झाली तर मग धावसंख्या खूप चांगली होते. मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 3 ते 5 श्वान पथक तुम्ही बघतायत. आकडा आल्यावर मी तुम्हाला सांगेन इतिहासामध्ये एक असा श्वान पथक ज्याला वाघ्या कुत्रा ही पदवी का मिळाली. मात्र तो आकडा जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला प्रत्येक आकड्यावर इतिहास नवीन इतिहास यावर्षी. फुल टॉस चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न बघायचा. सुनील मनोहर गावस्कर स्टाईल मध्ये हा चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून दमदार वजनदार ब्रँडेड चौका. धावसंख्या ती म्हणजे 6. फिफा फुटबॉल विश्वचषक अर्जेंटिना 6 वेळा या संघाने पराक्रम केलाय फायनलमध्ये जायचा. मित्रांनो आतापर्यंत लिओन मेसी याला 6 वेळा सोन्याचं बूट मिळालेलं आहे आणि यावर्षी सुद्धा मानकरी तेच होते. पुन्हा एकदा वन बाउंड चेंडू बघायचा कलेक्ट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावीचा कॉल दिला. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेने हा बघायचा. एक एक धाव किती महत्वाची असते मित्रांनो आम्ही नेहमी सांगितलेलं आहे. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 8. 8 आकडाला कालच रेकॉर्ड केला चेतेश्वर पुजारा. टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्याधिक धावा करण्यामध्ये इंडियन टीमचा 8वा खेळाडू आणि या जगातला 55वा खेळाडू. काल त्यांनी सर डॉन ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्ड ब्रेक केला सर्वाधिक धावेंचा. धावसंख्या ती म्हणजे 8. पुन्हा एकदा बघा फुल टॉस चेंडू ऑन साईडला थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डिस्कवर लिखता क्षेत्ररक्षक खूप वेगाने तिकडे येतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मला तर धावायचं आहे, मला तर पळायचं आहे, मला पळायचं सुद्धा पण मला थांबायचं नाही असं दोन्ही फलंदाज कदाचित सांगत असतील. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते ती म्हणजे 10. फुटबॉल फिफा विश्वचषक गॅब्रियल सगळ्याधिक गोल कोणाच्या नावावर आहेत 10 गोल तर गॅब्रियलच्या नावावर आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू येते. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये 1 धाव तिथे मिळते आणि 1 धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 11. पुन्हा एकदा लिओन मेसी सरांची मला का आठवण झाली. या विश्वचषक म्हणजे फुटबॉल विश्वचषक मध्ये सगळ्यात जास्त गोल लिओन मेसीच्या नावावर आहेत कारण तो आकडा आहे म्हणजे 11. सन्मान्य अध्यक्ष भगवानजी पाटील किशोर पाटील भरपूर मेहनत. आज सन्मान्य विकास पाटील दादांनी संपूर्ण मंडळाने संपूर्ण रोलिंग करण्यापासून ग्रास कटिंग करण्यापासून पिच बनवण्यापासून आजूबाजूचे ते बॅनर्स तुम्ही बघतात आणि या स्पर्धेला या मैदानाला 4 चांद आज लावलेले आहेत. खरोखर मनापासून धन्यवाद देतोय नगर मास्टर सांस्कृतिक क्रीडा मंडळ. बघा इकडे सांगतायत का देवा नावाचा गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही लक्षात ठेवा. कालचा दिवस आयपीएल मध्ये जो आतापर्यंत इतिहास कधी घडला नाही म्हणजे खेळाडूंवर जी बोली लागते 2008 पासून ते 2022 पर्यंत 15 हंगामाला खेळाडूंचा लिलाव लागलेला आहे. सांगेन तुम्हाला सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक केला एका खेळाडूने आणि एक रिक्षावाल्याचा पोरगा बिहार मधला मनोज कुमार याने सुद्धा काय रेकॉर्ड केला. 4 षटकांचा सामना आहे.
जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल, लक्षात ठेवा. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, प्रमुख मान्यवरांचं, पाहुण्यांचं, खेळाडूंचं, ॲज अ कोच मॅनेजर सगळ्यांचं मनापासून आज या शनिवारच्या दिवशी आणि या क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आम्ही सगळ्यांचं मनापासून इकडे स्वागत करतोय. वेलकम डीका स्पोर्ट्स लाईव्ह. त्याच्यानंतरच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता विनोदजी आमच्या जोडीला आहेत, बघायचं आहे. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे सुरेश, टेनिस विश्वामधला टिळक चौक मधला सुरेश गडेकर, तोफ गडगडाती तोफ म्हणून ओळखले जायचे, जे टिळक चौक संघामधून खेळायचे त्याच नावाचा हा गुणवंत गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजे सुरेश. षटक संपतोय, पहिलं धावसंख्या ती म्हणजे 11-1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना नवघर मास्टर्स बी संघ. आज बघायचं प्रॅक्टिसचं मैदान आहे, आपल्या गावाचं मैदान आहे. इतिहास घडवतील का नवघर मास्टर बी संघाला फायनलमध्ये यायचं असेल तर खूप मेहनत करावी लागेल. लक्षात ठेवा, मेहनत केल्याने काय होत नाही मित्रांनो. सुरेश आपल्या षटकातील पहिला चेंडू युट्यूबच्या माध्यमातून एंडकडून. बघा सराव का महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये लक्षात ठेवा. असं वाटलं का हा चेंडू वाईट जाईल पण मात्र तसं नाही, आमचे अंपायर ग्रेट आहेत. लक्षात ठेवा, जी तुम्ही लाईन्स बघतायत ती लाईन खूप महत्वाची आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आउट साईड लेग स्टंप. आता मात्र क्रिकेटचं पहिलं अक्षर म्हणजे सी, कंट्रोल नाही आहे सुरेशवर स्वतःचा आणि व्यवस्थित लाईनअप नाही. आणि सुभाष दादा किणी आज सांगेन मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सुभाष दादा किणीच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 12. ऑन साईडला तिकडे चेंडू जातोय, बघायचं आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये कलेक्ट करतायत थ्रो, तिकडे वन बाउन्स कीपरच्या हातामध्ये येतोय. दोन धावा ऍब्सोल्युटली सुपर्ब. आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 14. वयाच्या 14व्या वर्षी अर्जुन तेंडुलकर यांच्या वडिलांनी गुजरात विरुद्ध वानखेडेला जेव्हा शतक केलं होतं तेव्हा त्यांचं वय होतं 14. सुरेश फुल टॉस चेंडू मिड ऑन मधून बघायचा आहे, गॅप मधून हा पायाच्या खालून थोडासा फुटबॉल प्रमाणे गेला. कलेक्ट करतायत त्यांच्या मागे. धावसंख्या ती म्हणजे 16. अतिशय चांगली सुरुवात नवघर मास्टर बी संघ. तुम्ही बघतायत फिटनेस 40+ ओला मास्टर. हा क्या बात है, फुल लेन डिलिव्हरी. आता ही चूक करा नाही, कारण डीप ऑडिश लॉंगनला एक चांगला खेळाडू तुम्ही तिकडे बघतायत. या स्टोक्स मध्ये आत्मविश्वास जास्त होता, उत्साह थोडासा कमी होता. फलंदाज तिकडे बाद होतोय जोगेंद्र. तर जोगेंद्रांनी जर बघितलं तर वैयक्तिक धावसंख्या मी सांगेन तुम्हाला थोड्या वेळात. जोगेंद्रांनी किती धावा केल्या, 5. प्रशांत कासार यांना प्रत्येक चौकारासाठी सौभाग्यवती वंदना विकास पाटील त्यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. का होईना तसं पाहिजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेश पाटील. टेनिस विश्वामध्ये एक असा खेळाडू होता ज्यांच्या नावाने बॅट आणि सहीन तयार झाल्या, टिळक चौक मधला शेखर आंबेकर. आणि मी जेव्हा पण या फलंदाजाला बघतो मला शेखर आंबेकर सरांची खूप आठवण येते मित्रांनो. टेनिस विश्वामधला सगळ्यात खतरनाक फलंदाज ज्यांच्या सहीने बॅट बनायच्या आणि तेच आम्ही बघतोय रमेश पाटील यांना बघून. त्याच्यानंतर वेस्ट इंडिजचे विनोदजी जर बघितलं तर डेस्मन हेन्स यांची मला खूप आठवण येते.
20-21 मे तारीख सुद्धा फायनल झालेली आहे. महाबळेश्वर पाचगणी यायला विसरू नका, अतिशय चांगलं मैदान. प्रत्येक संघ आल्यावर ट्रॉफी घेऊनच जातो, ही त्या स्पर्धेची खासियत आहे. नवीन फलंदाज ठाकूर, ओके ठाकूर, देवेंद्र ठाकूर, ज्ञानेश्वर उजव्या हाताने कलवत्या हिंडकडून. आता मात्र बघा, गोलंदाजी करताना तुम्हाला काय केलं पाहिजे. मित्रांनो, इंडियन टीम मध्ये दोन प्रकारचे बीमर टाकणारा एकच गोलंदाज होता, सुभाष गुप्ते सरांची मला आठवण झाली. आणि त्या स्टाईल मध्ये बघा ज्ञानेश्वर काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम. पुढचा चेंडू, दोन चेंडू बघा. जर तुम्ही सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला एक सांगतो, जर मोबाईलवर बोलायचं असेल तर नेटवर्क, अभ्यासामध्ये तुम्हाला जायचं असेल क्रमावलीत तर होमवर्क, आणि क्रिकेटमध्ये चांगलं खेळायचं असेल तर गरज आहे फुटवर्क. तर फुटवर्कचा उपयोग दिसत नाही, कारण दोन्ही चेंडू बॅकफुटला खेळले. आणि अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून. 22 थोडस क्षेत्ररक्षण जर बघितलं तर डीप कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक थोडासा सज्ज केलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. यस, लागोपाठ तीन चेंडू डॉट टाकणं हा सुद्धा इतिहास आमच्या चीप मध्ये आम्ही फिट करून टाकू. खरोखर ज्ञानेश्वर अप्रतिम. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन, आता मात्र डीप मिडकडला तिकडे चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट होते, एकच धाव, अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्ही बघतात. षटक संपतोय तिसरं आणि धाव संख्या आहे ती म्हणजे 23. यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये सूर्य कुमार यादव 23 चेंडू मध्ये 50 धावा केल्या होत्या. आणि या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधलं ते चौथं सगळ्यात जलद अर्धशतक होतं. महेशजी पाटील समोर आम्हाला दिसत आहेत. आणि खरोखर काय बोलू मी, नवघर मास्टर सांस्कृतिक क्रीडा मंडळ फक्त 3 धावा. ज्ञानेश्वर दॅट्स अ ग्रेट बॉलिंग. तर बघा गोलंदाजी कशी केली पाहिजे. एक जर बघितलं तर लॉंग स्टॉप रिझन आणि थर्डमॅन आणि फाईन लेग बघितलं तर डिक्लेरेशन झोन आहे बघायचं. चला घोडबंदर परिसर आलेले आहे. वेलकम, सुस्वागतम. नाश्ता करून घ्या, गरमागरम चहा असेल तर तो सुद्धा पिऊन घ्या. बघा मॅच खेळायच्या अगोदर 5 ते 10 मिनिटं वॉर्मअप का केलं पाहिजे, तर तुमचं शरीर थोडस एकदम हलकं होतं जर तुम्ही 2 ते 5 मिनिटं थोडस वॉर्मअप कराल. रमेश पाटील इज कम बॅक डगआउट मध्ये. बघायचं मला वाटतं बॅट चेंज करण्यासाठी आलेले आहेत. आता मी मागे वळून बघणार नाही असं कदाचित रमेश पाटील सांगतील का, खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. धावसंख्या ती म्हणजे 23. बघा जी धावसंख्या 2 षटकांमध्ये 20 होती ती 3 षटकांमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 23-23. याचं सगळ्यात महत्वाचं कारण ज्ञानेश्वर सरांची अप्रतिम गोलंदाजी. बघा शेवटचं षटक आहे, कारण 4 षटकांचा सामना आपल्याला, कारण पाहुणीसाळा काळोख पडायला सुरुवात होते. अविनाशजी पाटील कॅमेरामॅनच्या खाली आहेत, काहीतरी मला वाटतं चर्चा करतात कॅमेरामॅनशी. अतिशय चांगलं शूट्स, गुड बॉल. बघा चेंडू पडल्यावर आउट स्विंग तिकडे झाला. शेनवॉन प्रमाणे ही अप्रतिम डिलिव्हरी आपण आज बघतोय. नरेश दादांना आपण बघतोय. हे म प्रकाश म्हणजे काय, हे म्हणजे हेमाड पंतासारखा सुंदर दिसणारा, म म्हणजे मर्द मराठा, प्र म्हणजे प्रगती करणारा, का म्हणजे काही करून दाखवणारा, आणि श म्हणजे शहामोरासारखा सुंदर दिसणारा. हे आमचे आहेत हेमप्रकाश दादा. वेलकम, वेलकम, सुस्वागतम. चंद्रकांत पाटील सीएम दादा द ग्रेट क्रिकेटर इन नवघर विलेज, भरपूर सारा इतिहास, एक अतिशय चांगले कबड्डीपटू राहिलेले आहेत. 5 वर्ष कॅप्टन होते विकास पाटील दादा. आणि संपूर्ण इतिहास कविता आणि जे पुस्तक आम्ही जे लिहिलेलं सुरुवात म्हणजे केलेली आहे त्याची पानं आम्ही वाचून दाखवणार आहोत तुम्हाला उद्याच्या दिवशी जेव्हा साहेब येतील. आता मात्र मला एक गोष्ट समजत नाही विनोदजी, का प्रत्येक फलंदाज बॅकफुटला क्रिकेट का खेळतोय, आणि कोण आहे समोर, रवींद्र पाटील.
ज्यांच्या बॅटवर चेंडूला घाम फुटतो ना याला, हा फलंदाज समोर असताना हा बॅकफुटला का खेळतोय? पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन, आता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, गुड बॉलिंग, आता जखडून ठेवलेला आहे बघा. खरोखर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल नरेश दादा, खरोखर गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी. पुढचा चेंडू कलावते यांकडून, आता पुढे आले बघायचं, रवींद्र पाटील इज ऑन फायर. मात्र ओहो, ही कॅच सोडली का मॅच सोडली, येणारी वेळ सांगेल मित्रांनो. हे कॅच छोडा की मॅच छोडा, हे तो वक्त ही बतायगा. मात्र या दोन धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 25. यस, गोडबंदर परिसर वेलकम, सुस्वागतम. नाश्ता करून घ्या, जे जे संघ इकडे येतील त्या सगळ्यांना विनंती करतोय. धावसंख्या ती म्हणजे 25. आता मात्र बघा, पुन्हा एकदा बॅकफूटला पंच करण्याचा प्रयत्न, आता पुन्हा एकदा मारला, प्रयत्न केला होता, एकच धाव मिळते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 26-26. नवघर मास्टर्स बी प्रथम फलंदाजी करताना आता शनिवारच्या दिवशी. यानंतर जे दोन संघ आहेत मी नावं वाचून दाखवेन. एक इनिंग झाल्यानंतर जर तुम्ही आला असाल तर टॉस बॉक्समध्ये विनोदजी तुमच्या जोडीला तिकडे असतील तुमच्याशी चर्चा करण्यासाठी. पुन्हा एकदा नरेश कलावते, कॉर्डलेस माईकचा थोडासा बंदोबस्त करा. मिड विकेटला तेवढी चेंडू जातो हे बघायचं आहे. कलेक्ट करता करता बॅकअपला दुसरा फलंदाज. आता मात्र हा फिफा फुटबॉल विश्वचषक चालू आहे का? तीन धावा चौथी धाव घेतील का बघायचं आहे. हे काय चाललंय, काय चाललंय बघायचे. पाचवी धाव इतिहासामध्ये लिहिली जाईल. जोरदार टळ्या, पाच धावा का सहा धावा, क्या बात है, सहा धावा. बारी बारी तो सबकी बारी, इसके पहले तुम्हारी तो अभी हमारी, असं रवि पाटील दादा सांगतायत. सहा धावा, एक्सलेंट, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मिल्खा सिंग पण कमी पडेल असं आपण रनिंग बिटवीन द विकेट बघितली रमेश आणि रवी दादांमागे. या सहा धावेने धाव संख्या बघा पुढे सरकते 32-32. बघा या सहा धावा टर्निंग पॉइंट ठरतील का बघा. मी याचं कारण सांगतो का, ही जी रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही बघितली, सकाळी रवी दादा जे येतात ना जॉगिंग करण्यासाठी, हा फायदा झालेला आहे. सहा धावा धावून हा सुद्धा रेकॉर्ड आज मास्टर क्रिकेट संघामध्ये कुठेही गेल्यावर मी बोलायला विसरणार नाही. तर थोडीशी रजा घेत आहेत सौभाग्यवती वंदना विकास पाटील ताई, नगरसेविका आमच्या मीरा बाईंदरच्या रणरागिणी वागिनी हिरकणी आज नंतर येतील. इट इज अ नो डाऊट, यस ताई या, चार नंतर या, मग थोडीशी धमाल करू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. विनोदजी पण आमच्या जोडीला असतील. यस मिस्टर संकेत मिराशी आणि संजय मेहरा, दॅट्स अ टू अंपायर दिस टुर्नामेंट आफ्टर द टू डेज. चला जे संघ आले असेल आपण आल्याची नोंद आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये करा. मी प्लीज विनंती करतोय का तुम्ही आलात म्हणून आम्हाला कळवा. चला या सेकंड इनिंगच्या चार षटकांसाठी पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये माझे सहकारी मित्र विनोदजीना मी इकडे इन्व्हाइट करतोय. बघायचंय आता या सेकंड इनिंगसाठी आवाज ऐकूया विनोदजींचा. तर दोन्ही टीम सेकंड मॅच साठी दाखल झालेल्या आहेत, त्या दोन्ही टीमचा मी हार्दिक स्वागत करतोय. आणि दोन्ही टीमचे कॅप्टनचा देखील विनंती करतोय की आपण टॉस साठी त्वरित आमचे जे मुख्य टॉस बॉक्स आहे तिकडे उपस्थित राहायचं आहे. मॅच गोडबंदर परिसर मास्टर वर्सेस गोडबंदर मास्टर्स, अर्थात दोन गोडबंदर जे परिसरातील संघ आहेत. आणि नक्कीच सेकंड मॅचचा टॉस विनंती करेल पुन्हा एकदा गोडबंदर परिसर मास्टर संघ आणि गोडबंदर मास्टर संघ. आपण टॉस बॉक्स मध्ये कॅप्टन उपस्थित राहायचं आहे टॉस साठी. टॉस केलं जाईल स्नेहकांत पाटील साहेब सीएम सर अगदी टॉस बॉक्स अगदी बाजूला उभे आहेत. तर मी विनंती करेन पुन्हा एकदा टीम गोडबंदर परिसर मास्टर्स आणि गोडबंदर मास्टर्स दोन्ही टीमचे कॅप्टननी त्वरित आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच टॉस केला जाईल मित्रांनो, याहीकडे लक्ष द्या. येणारे प्रत्येक टीमचे प्लेयर्स मी देखील आपण नोट करा. I'm gonna take it easy.
हेलो 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 ठीक हेलो 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 चेक तर सुस्वागतम सुस्वागतम मैं विनोद गुप्ता सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते नक्कीच महाराष्ट्र आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचं नवघर मास्टरशे मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते। पहिलीच मॅच या ठिकाणी आपण पहिला इनिंग मध्ये नितीन आलवे सरांचा आवाज नक्कीच आपण ऐकला। अगदी 32 रन स्कोरबोर्डवर बनवले गेलेले आहेत टीम नवघर मास्टर्स बी या संघाकडून आणि 33 करायचे आहेत विजयासाठी 4 ओव्हर मध्ये टीम ओला परिसर या संघाला एक जबरदस्त आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला भेटत आहे। संपूर्ण नवघर मास्टर्स ए बी आणि नवघरचे आमचे सर्व जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचा देखील मनापासून खूप खूप धन्यवाद। तसेच आपण जे ट्रॉफीज या ठिकाणी पाहत आहोत स्वर्गीय कैलासवासी एकनाथ जगन्नाथ पाटील सर तसेच स्वर्गीय गिरिजा एकनाथ पाटील मॅडम यांच्या स्मरणार्थ संपूर्ण जे ट्रॉफीज आपण पाहतो नितीन एकनाथ पाटील सर यांच्या माध्यमातून हे देण्यात आलं आहे। तर संपूर्ण नवघर मास्टर संघाच्या वतीने खूप खूप धन्यवाद सर असं सहकार्य तुमचा नक्कीच नेहमीच आमच्या पाठीशी राहू द्या ही सर आई जगदंबेची चरणी प्रार्थना। तर मॅच या ठिकाणी ऑन होत आहे दोन्ही आमचे ऑफिशियल देखील मैदानाचा ताबा घेत असताना अगदी 33 करायचे आहेत विजयासाठी 24 बॉल मध्ये एक जबरदस्त बॅटल नक्कीच पाहायला भेटेल यात काही शंका नाही आहे कारण आदरणीय समाज शरदजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित होता त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। विवेक पाटील यांच्याकडून स्पेशल स्वागत आहे तुमचं सर आणि आपल्याला रिक्वेस्ट देखील आहे आपण व्हीआयपी डेक्स बॉक्स मध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। तर मॅच नंबर फर्स्ट सुरू आहे फर्स्ट इनिंग नक्कीच आपण या ठिकाणी ऐकलं नितीनजी आलवे सर यांच्या मुखातून अगदी 32 धावा केलेत शेवटच्या बॉलला टर्निंग पॉईंट भेटला टीम नवघरला एक मोमेंटम भेटलाय मी म्हणेल कारण अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये 4-3 रन्स घेणे फार डिफिकल्ट असतो मात्र चुकी झाली मी म्हणेल संपूर्ण टीम ओला परिसर यांच्याकडून चुकी झाली आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आहे मित्रांनो। अगदी 6 धावा धावून काढला हेही देखील एक विक्रम केला गेलाय या नवघोडच्या मैदानामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे। शेवटच्या बॉलवर 6 आलाय आणि 6 नंतर नक्कीच धावसंख्या 32 झाली आहे आणि 33 धावा बनवायच्या आहेत। ओव्हर नंबर फर्स्ट घेऊन कांचन पाटील राईटम ओव्हर द विकेटनी एक वेगवान आणि फिरकीचा अतिशय जबरदस्त गुणवान असलेला गोलंदाज तर बॅटिंग साठी स्ट्राईक केला आपण पाहतोय फलंदाज सुरेश आणि नरेश नॉट स्ट्राईक केला अंपायरचा सिग्नल येतोय हियर वी गो फॉर द फर्स्ट बॉल मिस्टर कांचन पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक राईटम ओव्हर द विकेट अँड ऑन स्ट्राईक मिस्टर सुरेश 33 करायच्या 32 मध्ये पहिला ओव्हर पूर्णपणे ऍडव्हान्टेज असणार आहे फलंदाजाला कारण पॉवर प्लेचा ओव्हर या ठिकाणी P1 चा षटक या ठिकाणी पाहायला भेटतोय। हा ट्रॅकर बॉल या ठिकाणी जबरदस्त फटका मात्र फिल्डर तैनात केला गेलाय डीप कव्हर मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे सिंगल रन झाली कंप्लीट धावण्याचा प्रयत्न करतात नितीन पाटील वेगाने डायरेक्ट घेतली संधी बॅकअप चांगला वेल डन बॅकअप चांगला हे क्रिकेट आहे मित्रांनो। अगदी मैदानामध्ये आज आपल्या गावासाठी 11 प्लेअर उतरलेत आणि ते 11ना आपलं स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि गावाचा जी प्रतिष्ठा आहे तेही देखील जपण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल। काय जबरदस्त बॅकअप आलाय डायरेक्ट हिट लागला नितीन पाटीलनी स्टंपवर बॉल लागला नाहीये तरी देखील बॅकअप चांगला आलाय आणि 2 धावा देखील कम्प्लीट होताना पाहायला भेटले। पुन्हा एकदा कांचन पाटील तयार फुलर लेनचा बॉल हाई वेली खेळला गेलाय कव्हर्स मध्ये अगदी एक सिंगल रन जोगा पाटील त्या ठिकाणी आहे त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटत आहे। अगदी पहिल्या बॉलवर देखील त्याच झोनमध्ये सेकंड बॉलवर देखील त्याच झोनमध्ये अगदी बॉलचा वेग पाहिला तर वेग मात्र जास्त नाही आहे तरी मात्र स्विंग देखील भरपूर होताना पाहायला भेटत आहे। पुन्हा एकदा कांचन पाटील राईट नंबर द विकेटनी 3 बॉल घेऊन या ओव्हरमधील हाफ ट्रॅकर बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र नितीन पाटील यांच्याकडून झाली आहे चुकी आय थिंक सो विथ द बॅट रन आहे कारण अंपायरचा सिग्नल आला नाहीये हे जेलची एक संधी होती मी म्हणेल नितीन पाटील कडे मात्र ते संधीचा सोना करता आला नाही आहे
एक रन्स आणि पहिला विकेट नक्कीच प्राप्त केला असता नवघर संघाने माझ्या क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरला महत्व नाहीये जे तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी अगदी मॅच मध्ये पाहायला भेटतो तेच खरं असतो मित्रांनो. पुन्हा एकदा कांचन पाटील तयार आयटम ओव्हर द विकेटनी यावेळी जबरदस्त बॉल फुरल यांचा बॉल इन्व्हाइट केला बॅटरला या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी धीरज आहे सिंगल रन झाली कम्प्लीट दुसरा प्रयत्न यस दोन धावा देखील अगदी मास्टर शेख खेळामध्ये रिस्क फॅक्टर हे भरपूर महत्व महत्वपूर्ण असतो कारण एखादा फिल्डर जर जे आहे त्याच्याकडे बॉल जाईल एक्झॅक्ट स्टंप वर थ्रो येईल याकडे देखील भरपूर प्रश्न असतात आणि त्याचा पूर्ण ऍडव्हान्टेज बॅटर दोन फलंदाजांना नक्कीच या ठिकाणी भेटतोय. पुन्हा एकदा कांचन तयार या बॉलला उडवला मिस टायमिंग शो मागे टपला यशस्वी रक्षक उदलण्यास धाव मात्र या ठिकाणी संधी दिली गेली आहे. या ओव्हर मध्ये दोन कॅचेस दोन झेल उडाले होते एक नितीन पाटील ने कॅच सोडली त्यानंतर आता कुंदन यांना आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस नेहमीच म्हणला जातो. जर तुम्हाला दबाव बनवायचा आहे बॅटर करणाऱ्या टीम वर तर तुम्हाला कॅच हे झेल जे आहे ते कन्वर्ट करावं लागेल. पुन्हा एकदा कांचन तयार फुदललेनचा बॉल अतिशय सुरेख बॉल जबरदस्त बॉल या ठिकाणी अगदी तीन बॉल हाफ ट्रॅकर होते त्यानंतर थोडासा पॉवर जनरेट केला मी म्हणेल कांचन पाटीलने आणि तिन्ही बॉल फुदललेनचे फेकले गेले एक ओव्हरचा खेळ संपलाय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर रन स्कोरबोर्डवर आहे 7-7 रन विदाउट लॉस. सुरुवात या ठिकाणी ओला परिसर संघाच्या माध्यमातून केलं जात आहे. सेकंड मॅच साठी टीम घोडबंदर परिसर मास्टर संघ तसेच टीम घोडबंदर मास्टर टीम कॅप्टन या टॉस साठी घोडबंदर परिसर मास्टर संघ या ठिकाणी दाखल आहेत. टॉस बॉक्स मध्ये आपण सर रिपोर्ट करायचंय भगवान दादा पाटील तसेच हेमप्रकाश पाटील जे आहेत टॉस त्यांचे सुभाष ते आर के डेकोटेचे सर्वे सर्वा शुभाजी किनी सर यांच्या सुभाष ते केला जाईल टॉस. अगदी एक अनोखी ओळख मिळाली आहे नवघर गावासाठी आरके डेकोरेटर्स म्हणाल तर एक भरपूर मोठा मंडपची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आणि त्यांनी दिलेलं सहकार्य नक्कीच त्यांच्यासाठी देखील हेडसॉप आहे. नेहमीच क्रिकेटची स्पर्धा असो किंवा इतर गावामध्ये देखील मोठे मोठे कार्यक्रम असतात त्यावेळी देखील आरके डेकोरेटरचे सर्वे सर्वा नितीनजी सुभाषजी किनी सर यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला सपोर्ट भेटत असतो आणि त्यांचे सुबस्ते या ठिकाणी केला जातोय टॉस. दोन्ही घोडबंदर परिसरातील संघ आहे एकमेकांचे समोर क्रिकेटच्या माध्यमातून सेकंड युद्ध पाहायला नक्कीच भेटेल मात्र लाईव्ह मॅच कडे जाऊया. जिकडे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 घेऊन सज्ज झाला विजय. 4 ओव्हरची मॅच आहे 33 करायची आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 7 बनवले गेलेत त्यावेळी बॅकफुटवर गेले जागा बनवली बॉलला खेळला या ठिकाणी पॉईंट रेस क्षेत्रामध्ये सिंगल रन झाली कम्प्लीट का रनआउटची विकेट येईल का येस यावेळी कुठलीही मिस्टेक केला नाहीये कुंदन पाटीलनी आणि फलंदाज होतोय बाद पहिला धक्का टीम ओला परिषद या संघाला. कमॉन डीजे डीजे थैंक यू स्कोरबोर्डवर रन आहेत. आज पहिला धक्का लागलाय आणि पहिला ब्रेक थ्रू रनआउटच्या स्वरूपामध्ये टीम नवघरला भेटली आहे. नक्कीच या ठिकाणी पलटवार करावा लागेल टीम मी म्हणेन ओला परिसर या संघाला. 33 करायच्यात एखादा मोठा ओव्हर येणे आवश्यक आहे. एका ओव्हरमध्ये एका बॉलला टार्गेट करावाच लागेल डेफिनेटली तर तुम्हाला 33 धावा विजयासाठी बनवायची आहेत कारण 24 बॉलमध्ये अगदी 9 रन्स वरती आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये लाईफ लाईन म्हणजे सिंगल डबल याहीकडे लक्ष द्यावं लागेल. मोठे फटके देखील खेचावं लागेल. काय प्रयत्न असणार आहे टीम ओला परिसर याकडे सर्वांचे लक्ष आहे. अगदी संपूर्ण ओला परिसर गाव देखील ही मॅच पाहत असेल त्यांच्या सर्वांचा देखील स्वागत आहे. विजय तयार पुरालेनचा बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अतिशय जबरदस्त विकेट किपिंग कुंदन पाटील यांच्या माध्यमातून. अगदी हेमप्रकाश पाटील सरांना देखील आपण भरपूर टाइम पाहतो क्रिकेटच्या खेळामध्ये. कबड्डी देखील भरपूर चांगला खेळताना नक्कीच पाहिलाय आपण सर्व नवघरकरांनी पाहिलाय. त्यांचे सुबसे नक्कीच या ठिकाणी टॉस केला गेला. पुदल यांचा बॉल यावेळी बॅकफुटला जाऊन चिप करायचा होता मात्र याही वेळी रनआउटची विकेट. अगदी विकेट सॅक्रिफाईस केला जात आहे
हे स्ट्रॅटजी असते. जेव्हा तुम्ही मास्टर क्रिकेट खेळता, 40+ची मॅचेस खेळता, त्यामध्ये स्ट्रॅटजी असतो. एखादा नवीन फ्रेश बॅटर जर मैदानाच्या आतमध्ये आला तर त्याच्याकडे पोटेन्शियल जास्त असेल, याकडे नक्कीच बारीकीने नजर देतात. कारण पहिला जे ओव्हर असतो त्यामध्ये जे ओपनर्स प्लेयर असतात ते कमीत कमी 10 ते 8 रन बनवण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर आपली विकेट सॅक्रिफाईस करतात. आणि त्यानंतर नवीन बॅटर जे फ्रेश बॅटर येतो त्याच्यासाठी नक्कीच भरपूर ॲडव्हान्टेज देखील असतो. कारण 40+चा क्रिकेट जर पाहिला तर अगदी 8 विकेट गेल्यानंतर 35 प्लेअर मैदानाच्या आतमध्ये असतो. मात्र सर्व ठिकाणी नियम वेगळे आहेत मित्रांनो, याहीकडे नक्कीच आपण चर्चा करूया. एका गावामध्ये अगदी आज मी म्हणेल 3 ते 4 प्रत्येक टीम आहेत प्रत्येक गावामध्ये. कारण संधी प्रत्येकाला पाहिजे, स्वतःला सिद्ध करायचं आहे. कारण एक काल गाजवणारे सर्व हे खेळाडू आहेत, आज पुन्हा एकदा आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी नक्कीच आज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा उतरले आहेत. शैलेश नवीन बॅटर क्रमांक 4 वर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 33 करायचे आहेत विजयासाठी. अजूनपर्यंत स्कोरबोर्डवर रन्स आहेत 8. विजय तयार. याही वेळी मात्र बॅकफुटवर जाऊन स्ट्रोक कम्प्लीट करायचा होता. अगदी एकही फलंदाजाचा अजून स्टान्स पाहिला नाहीये, अगदी घुसून खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये, सफल झालं नाहीये. बॅकफुटवर जात आहे. अगदी जे डीप पॉइंट आहे आणि डीप कव्हर्स आहे त्या क्षेत्रामध्ये जास्त जास्त प्रयत्न केला जात आहे हिट करण्याचा. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा बॉलर तयार. याही वेळी फुट अगदी फुलर यांचा बॉल विथ द टोस खेळायचा होता, अवे फ्रॉम द बॉडी बॉलला पुश करायचा होता, मात्र बॉल आलाय डॉट. वेल डन. अगदी मागील इनिंग मध्ये जर आपण पाहिला तर ज्ञानेश्वर यांनी ज्यांनी षटक अतिशय सुरेख फेकला गेला तेच नक्कीच षटक विजय देखील तेच करत असताना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र पुन्हा बॅकफुटवर गेले. या ठिकाणी स्ट्रोकला खेळायचा होता कव्हर्स मध्ये. बॅटचे वरच्या एंडला नक्कीच बॉल स्पर्श झालाय. एक सिंगल रन या बॉलवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 9. अतिशय जबरदस्त ओव्हर विजय यांच्या माध्यमातून. केवळ आणि केवळ 2 रन या ओव्हरमध्ये आणि टीमला भेटले 2 रनआउटचे स्वरूपामध्ये विकेट. अगदी अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये रन्स विजयासाठी करायचे टोटल 24. पलटवार करावा लागेल टीम ओला परिसर संघाला, दमखम दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, स्वतःला सिद्ध करावा लागेल, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी आज लढावा लागेल. दोन्ही टीम तेच प्रयत्न करत आहेत. मात्र ओला परिसरला देखील पलटवार करावा लागेल. एक मोठा ओव्हर मॅचमध्ये टर्निंग पॉईंट येईल. कारण 6 धावून जेव्हा धावा आले टीम नौकरसाठी तेव्हा थोडासा ऊर्जा, थोडीशी संजीवनी नक्कीच प्रत्येक खेळाडूचे जे शोल्डर्स आहेत ते अप झाले. कारण 6 धावा आल्यानंतर एक जे सम्मानजनक स्थिती आहे ना, सम्मानजनक टार्गेट आहे ते त्यापर्यंत पोहोचण्यामध्ये सफल झालाय टीम नौकर. आणि 2 ओव्हरमध्ये दबाव देखील जबरदस्त बनवलाय. मात्र या दबावामध्ये झुंजार खेळ खेळावा लागेल टीम ओला परिसर या संघाला. 12 बॉल 24 करायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये रिक्वायरमेंट आहे 12. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टॅनिटी. काही घडू शकतो. जेव्हापर्यंत शेवटचा बॉल आणि शेवटची धाव चेस होत नाही तेव्हापर्यंत आपण काही या ठिकाणी प्रेडिक्शन देखील करू शकत नाही आहे कुठला संघ विजयी होणार. 12 बॉल 24 बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 घेऊन देवेंद्र येत आहेत. राईटम ऑफ द विकेटने पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल. याही वेळी मात्र अजूनपर्यंत एकही फलंदाजांनी ऑन साइड मध्ये बॅटचा फेस देखील ओपन केला नाहीये. जसा जसा प्रयत्न आहे ऑफ साइड रिजन मध्ये. मात्र यावेळी पाहू रनआउटची विकेट होईल का. येस. 3रा गडी बाद होता रनआउटच्या स्वरूपामध्ये. टीम ओला परिसरला धक्का क्रमांक 3 IQR DJ. नक्कीच संपूर्ण नौकर मास्टरच्या माध्यमातून आज 2 व्यक्तिमत्व आपल्यामधून निघून गेलेत. स्वर्गीय सुनील हरिश्चंद्र पाटील तसेच स्वर्गीय परशुराम काशीनाथ पाटील सर जे आपल्यामधून आज निघून गेले, त्यांच्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी ही महत्वपूर्ण स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आहे. आणि या स्पर्धेतील हे
पहिला मॅच या ठिकाणी अतिशय जबरदस्त रफ अँड टफ मॅच या ठिकाणी पाहायला भेटतोय. धावसंख्या स्कोरबोर्ड टोटल आहे 1-0-10. फुलर लेन चा बॉल अतिशय जबरदस्त कलात्मक शो पाहायला भेटला. बॉलला उडवला गेला नितीन पाटील डाऊन द बॉल. पहिला अटेम्प्ट कुठेतरी चुकले होते. माझा सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला केला कॅरी आणि धक्का क्रमांक 4 टीम ओला परिसर कमांडीचे. जबरदस्त झेल नितीन पाटील अगदी आज भरोसा जे दाखवलाय ना संपूर्ण नवघर बी संघाने नितीन पाटील वर त्यांना संधी देण्यात आली आहे आणि संधीचा सोना देखील मैदानाच्या आतमध्ये केला. वेल डन वेल कॅच. दबाव नक्कीच बनवेल टीम ओला परिसर वर कारण अजूनही विकेटची पतझड या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहे. नवचे स्वरूप मध्ये विकेट आली त्यानंतर कॅच. धावा अजूनही बनवायचे टोटल 10 बॉल्स मध्ये रन्स 23 10 बॉल्स 23 रन्स अगदी 13 बॉल्स 13 रन्स वर आहे बॉलपेक्षा. मात्र दोन मोठे फटके मॅच मध्ये कम बॅक बॉलर तयार. फुलर यांचा बॉल या वेळी दांडी 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 गोल फलंदाज बाद. थँक्यू. तर नक्कीच धावसंख्या स्कोर बोर्ड वर आहे 1-0-10 आणि धक्का क्रमांक बॅक टू बॅक या ओव्हर मध्ये नक्कीच आज आपल्या स्वप्नातील आपल्या आयुष्यातील सर्वात बेस्ट स्पेल टाकण्याचा प्रयत्न ते देवेंद्रचा आहे. आतापर्यंत रन्स करायचे आहेत 23 अजून बॉल आहेत 9 बॉल 23 विजयासाठी करायचे आहेत. अगदी दोन बॉल मध्ये दोन विकेट. एक नितीन पाटीलने पकडली कॅच त्यानंतर सेकंड बॉलला उडवला गेली ऑफ स्टंप त्यावर देखील विकेट भेटली आणि आता ऑन हॅट्रिक वर आहे बॉलर देवेंद्र. पलटवार करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आज ओला परिसर संघाला देखील या ठिकाणी सांगावं लागेल की आम्ही देखील कोणापैकी कमी नाही आहे कारण 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉलमध्ये 23 करायचे आहेत. अगदी दोन मोठे फटके या 3 बॉलमध्ये आणि बॉलर ऑन हॅट्रिकवर आहे. दबाव आहे जरूर. राजेंद्र ऑन स्ट्राईक हॅट्रिक बॉल घेऊन तयार. हा ट्रॅकर बॉल अतिशय सुरेख सुरेख बॉल या ठिकाणी. अगदी सरप्राईज डिलिव्हरी होती मी म्हणेल कारण पहिला बॉल पाहिला आपण फुलर रेंजचा त्या बॉलला उडवला गेला डीप कव्हर्स मध्ये कॅच घेतली गेली. त्यानंतर सेकंड बॉल देखील फुलर रेंजचा होता त्यावर दांडी गुल केली गेली. मात्र हा बॉल हा ट्रॅकर बॉल होता मात्र जबरदस्त या ठिकाणी मातीचा सुगंध देऊन जाणारा हा बॉल. यावेळी बॅकफुट वर गेलाय सॉफ्ट हँडनी फक्त पुश केलाय एक सिंगल साठी आणि या सिंगलने धावपळ पुढे सरकतोय 1-1-11. या ओव्हर मध्ये या इनिंग मध्ये अजूनही एकही मोठा फटका आला नाही आहे. मोठ्या फटक्यापासून भरपूर दूरवर आहेत मी म्हणेन ओला परिसर संघ. मात्र आता येणाऱ्या बॉलवर मोठे फटके खेचावं लागेल. देवेंद्र तयार. जबरदस्त बॉल अतिशय सुरेख या ठिकाणी ड्राईव्ह केलाय बॉलला मिडविकेट क्षेत्रामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहेत सिंगल रन आणि सिंगलला डबल मध्ये. या दोनने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 13 आहे. अजूनही 20 धावांची आवश्यकता. टोटल बॉल असतील 6 आणि विजयासाठी करायचे आहेत 20. पूर्णपणे दबाव आणि दबाव आणि दबाव बनवला गेलाय टीम नवघर मास्टर बी च्या माध्यमातून. 6 बॉल 20 विजयासाठी. अजूनही दिल्ली भरपूर दूरवर आहे टीम ओला परिसर साठी कारण आता या मॅच मध्ये दमखम दाखवावं लागेल. अगदी 6 बॉल मध्ये 20 धावा आपण देखील पाहिले. अगदी विश्व वर्ल्ड कप मध्ये T20 वर्ल्ड कप मध्ये देखील पाहिले चेस होताना. अगदी 22 करायचे होते. कार्लेस बॅथवेट फलंदाज होता वेस्ट इंडिजचा ज्यांनी 4 बॉल मध्ये 4 षटकार लागून आपल्या संघाला विजयी बनवला आणि चॅम्पियन देखील बनवला. मात्र याही मॅच मध्ये ओला परिसर संघाला सिद्ध करावं लागेल आपली उपस्थिती दाखवावी लागेल. येणारे 6 बॉल मध्ये झुंजार खेळ करावंच लागेल मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेल. 6 बॉल आहे. 6 बॉल मध्ये 20 करायचे आहे तुम्हाला. कुंदन कुंदन पाटील
स्पीडअप करा यस विनंती आहे आमचे आयोजकांकडून हे वारंवार सूचना तुम्हाला देखील दिला जाईल आणि भगवान दादा पाटील स्वतःहून सांगत आहेत की स्पीडअप करा कारण सूर्यदेव नक्कीच अगदी 5:30 नंतर मावळतो तर नक्कीच अंधार कालोख हे भरपूर लवकर होतो मैदानाच्या आतमध्ये थंडीचा मौसम सुरू आहेत आणि यावेळी आता बॅकफुटवर गेले फोर्स केला या ठिकाणी विकेट क्षेत्रामध्ये सिंगल साठी प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी चुकी झाली हे टर्निंग पॉइंट असेल ह्या मॅचचा आणि या मॅचमध्ये यानंतर पलटवार असेल का कारण जी टीम बॅकफुटवर होती तो आता फ्रंटफुटवर येईल का हे मोठा प्रश्न आहे 5 बॉल 16 करायचे विजयासाठी जेव्हा तुम्ही आपल्या होम ग्राउंडवर खेळता ना तुमच्या सोबतीने तुमचा सर्व गाव असतो तुमच्या पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जे प्रेक्षक वर्ग आणि गाव असतो आणि त्यामध्ये तुम्ही होम ग्राउंडवर जर चुकी केली तर नक्की लोकांच्या नजरेत नक्कीच हे चित्र नक्कीच पाहायला भेटेल चुकी झाली फिल्डरकडून आणि धावा भेटले 4 ओला परिसर या संघाला आणि धाव फलक पुढे सरकतो स्कोरबोर्डवर टोटल 17 झालेत अजूनही विजयासाठी रन्स करायचे आहेत 16 5 बॉल 16 उदन पाटील तयार अतिशय भन्नाट वेगाने क्षमता आहे या गोलंदाजाकडे अगदी गावकप मध्ये देखील आपण पाहतो नेहमीच कुणाल कुंदन पाटील ना आणि तेच नक्कीच या ठिकाणी मागील बॉल मध्ये चुकी झाली थोडेसे निराश जरूर होते मात्र या बॉलवर फक्त आणि फक्त जबरदस्त भन्नाट वेग आणि जबरदस्त बॉल या ठिकाणी डॉट आलाय अजूनही 4 बॉल बाकी आहेत 4 बॉल 16 4 बॉल मध्ये 4 चौकार किंवा 2 षटकार 1 चौकार मात्र यावेळी प्ले डॉन झाले बॅटची कडा आणि अगदी स्टंपवर बॉल हिट झालाय फलंदाजाला सोडावं लागेल मैदान एक अजून धक्का टीम ओला परिसर संघाला मॉन्डीचे थँक्यू नेक्स्ट मॅच साठी टीम घोडबंदर परिसर मास्टर आणि घोडबंदर मास्टर संघ आपण दोन्ही टीमला रिक्वेस्ट करतोय की आपण रेडी मध्ये राहायचंय नाश्याची व्यवस्था देखील भरपूर भन्नाट या ठिकाणी केली गेली होती नवघरच्या माध्यमातून आणि जे संघ दाखल झाले त्यांना विनंती असेल की जर कोणी नाश्ता घेतला नसेल तर नक्कीच आमचे VIP जे स्टेज आहे त्याच्या मागे नाश्याची व्यवस्था सुरू आहे कुंदन पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत 3 बॉल मध्ये 16 करायचे आहेत 2 षटकार 1 चौकार फलंदाजासाठी दाखल होत आहे फलंदाज किरण डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले बॉलला उडवला गेला फिल्डर त्या ठिकाणी आहे मात्र याही वेळी कॅच झाली आहे ड्रॉप बाबू त्या ठिकाणी होते चेहऱ्यावर स्माइल आहे जरूर कारण कॅच अगदी झाली पाहिजे अगदी सॅटिस्फाईड नसणार या फिल्डिंग मुळे संपूर्ण नवघरचे जे पाठी राखे आहेत कारण हे कॅचेस झाले पाहिजे कुंदन पाटील यांच्यासाठी जर 2 बॉलवर 2 विकेट काढले तर तन्मय यांच्याकडून टोटल 200 रुपये देण्यात येणार आहे 2 बॉल 2 विकेट कुंदन पाटील तयार बॉलिंग ट्रॅकवर याही वेळी जबरदस्त फटका उडवला गेलाय धीरज त्या ठिकाणी आहे मात्र फक्त आणि फक्त पाहत राहिले बॉल गेलाय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा भेटतील सहा थँक्यू काय मॅच या ठिकाणी पाहायला भेटत आहे 1 बॉल 8 करायचे आहेत 1 बॉल 8 ड्रेसिंग अँड चेसिंग इज व्हेरी 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 कंपल्सरी इन दिस मॅच इन दिस टुर्नामेंट 1 बॉल 8 रन बॉलर तयार गतीमध्ये केलं परिवर्तन याही बॉलला उडवलं धीरेश पाटील डाऊन द बॉल आणि हाही बॉल बाउंड्री लाईनच्या प्रभावित करणारी फलंदाजी शेवटच्या टप्प्याला पाहायला भेटली फलंदाज किरण यांच्या माध्यमातून 3 बॉल खेळलं गेलं 3 बॉल मध्ये 14 धावा ठोकलं गेलं वेल डन किरण साठी झाला पाहिजे मित्रांनो डीजे थँक्यू डीजे डीजे थोडासा थांबवतोय अगदी जर 2 ते 3 बॉल अगोदर केले असते ना किरण तर मॅच फिनिश केली असती यात शंका नाही मॅच ऑन करायची सेकंड